गुगल मीट ॲपमध्ये आपल्याला मीटिंग कशी घ्यायची याच्याबद्दलचा छोटासा व्हिडिओ आहे. मी थोडंसं फास्ट सांगतो आहे. अगोदर आपल्या मोबाईलमधून गुगल मीट ॲप जे आहे ते ओपन करा. हे मी गुगल मीट ॲप ओपन केलं आहे. याच्यानंतर न्यू मीटिंगवरती क्लिक करायचं आहे. न्यू मीटिंगवरती क्लिक केल्यानंतर इथे समोर तुम्हाला शेअर नावाचा एक मॅसेज दिसेल. तो शेअरवरती क्लिक करायचा आहे आणि ती जी लिंक आहे ती लिंक शेअर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सेंड करायची आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांचा जो ग्रुप असेल तो ग्रुप सिलेक्ट करायचा आणि त्याच्यावरती तो तुमचा मॅसेज जाईल. मॅसेज गेल्यावरती मुलं तुम्हाला त्या लिंकवरून एक रिक्वेस्ट पाठवतील. ती रिक्वेस्ट कुठे येईल? गुगल मीट ॲपवरती येते. थोडा वेळ ज्यावेळी तुम्ही रिक्वेस्ट पाठवलात त्याच्यानंतर काही वेळाने लिंक पाठवल्यानंतर काही वेळाने मुलांची एक मुलं त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक मॅसेज येतो गुगल मीट ॲपमध्ये. हा ॲडमिट. आता तुम्हाला असे एक रिक्वेस्ट आली की तुम्ही काय करायचं आहे ते ॲडमिट जे आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲडमिटवरती क्लिक केल्यानंतर तो जो विद्यार्थी आहे तो मीटिंगमध्ये किंवा तुमचा जो ऑनलाईन तास आहे त्याला जॉईन करेल. ज्यावेळी 9 वाजताचा जर वेळ असेल तर तुम्ही थोडं 10-15-20 मिनटं तरी अगोदर ही लिंक ग्रुपवरती टाकायचे, जेणेकरून सर्वच्या सर्व विद्यार्थी 9 च्या पूर्वी म्हणजे तुम्ही ठरवल्याच्या वेळेच्या अगोदरच जॉईन होतील. ॲडमिट केल्यानंतर विद्यार्थी जॉईन होतात. थँक्यू.